नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 चा पेपर आहे मराठी माध्यमासाठी। तर त्याच्यासाठी एक प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की उपयोग होईल। तर प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील उपप्रश्न सोडवा। तर तुम्हाला यातील काही भाग योग्य पर्याय निवडासाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो, त्यामुळे प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक बघा। प्रश्न थोडेसे वेगवेगळ्या पद्धतीने असू शकतात, पण परीक्षेत तुम्हाला बऱ्यापैकी या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न नक्की दिसतील। ओके, सरावासाठी म्हणून तुम्हाला ही प्रश्नपत्रिका अत्यंत उपयोगी पडेल। प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? आता समजा एखादा रेषाखंड ए बी आहे, तर त्याच्या बरोबर मधी असे किती बिंदू असणार आहेत? तर एकच असणार आहे। प्रत्येक रेषाखंडाला फक्त एकच मध्यबिंदू असतो। आता बघा, पुढील वाक्य जर तर रूपात लिहायचं, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात? बघा, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात? एकरूप। म्हणजे हे जर तर मध्ये कसं लिहायचं, जर चौकोन समांतरभुज असेल तर त्याचे सम्मुख कोण काय असतात? एकरूप असतात। जर चौकोन समांतरभुज असेल तर त्याचे सम्मुख कोण कसे असतात? एकरूप। आता बघा, खालील त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहेत? बघा, पहिल्या बाजूला पहिली बाजू, परत दुसऱ्या बाजूला दुसरी बाजू, आणि तिसऱ्या बाजूला तिसरी बाजू, म्हणजे बाबा बा कसोटीनुसार दोन त्रिकोण काय आहेत? एकरूप आहेत। आता बघा, जर ए बी बरोबर 5, बी पी बरोबर 2, ए पी बरोबर 3, तर सर्वात मोठा रेषाखंड कोणता? तर ए बी। आणि सर्वात लहान रेषाखंड कोणता? रेषाखंड बी पी। ए चा निर्देशक 6 व बी चा निर्देशक 2 असेल, तर ए बी मधलं अंतर काढा म्हटलं। मग आता बघा, ए आणि बी मधलं अंतर, ए चा निर्देशक आहे 6 आणि बी चा निर्देशक आहे 2, म्हणजे 6 वजा 2 किती येणार आहे? सॉरी, 4 हे त्याच्यातलं अंतर असणार। आता बघा, 108° दिलाय वाय आणि एक्स दिलाय 71, तर दोघांची बेरीज करा, कोण एक्स अधिक कोण वाय, 108 अधिक 71, तर ती बेरीज किती येणार आहे? 179। मग ती 180 आली का? तर नाही। मग 180 न आल्यामुळे ती 180 बेरीज आली नाही, त्यामुळे काय म्हणायचं की रेषा समांतर नाहीत। कारण का? तर अंतर कोण कसोटीनुसार? कुठल्या कसोटीनुसार? अंतर कोण कसोटीनुसार रेषा समांतर नाहीत, कारण अंतरकोन कसोटीसाठी बेरीज किती यायला पाहिजे होती? 180, पण 179 आले, ती आलेली नाही। आता बघा, क्यू चा निर्देशक किती? तर -2। बी चा निर्देशक किती? 2। आर चा निर्देशक -3 आणि डी चा किती? 4। बघा, एम हा ए बी चा मध्यबिंदू आहे, ए बी बरोबर 10, तर ए एम काढा। ए बी किती आहे? 10 आहे, तर एम एम त्याच्या निम्मा असणार, मध्यबिंदू आहे म्हटल्यावर 10 निम्मा किती येणार? 5 हे त्याचं अचूक उत्तर। आता बघा, एकरूपतेचे सर्व घटक लिहा, तर ए बी ला एकरूप पी क्यू, बी सी ला एकरूप क्यू आर आणि ए सी ला एकरूप कोण? पी आर। परत, ए चा निर्देशक 2 आहे आणि ए पासून 7-1 एवढ्या अंतरावर असणारे निर्देशक काढा। जसं हा प्रश्न तुम्ही कॅन्सल करा, हा काही घेऊ नका त्याच्यामध्ये। तर आपण बघूया आणखीन प्रश्न। आकृती काढून पक्ष साध्य सिद्धता आल्या, दोन समभुज त्रिकोण एकरूप असतात असं विचार, पक्ष आणि साध्य लिहायचं। तर याचा पक्ष आणि साध्य लिहायचं, पक्ष काय? समजा एखादी आकृती काढायची, त्रिकोण ए बी सी असं एखादं नाव द्या, आणि दुसरी एखादी आकृती काढा पी क्यू आर। तर पक्ष काय? तर त्रिकोण ए बी सी आणि पी क्यू आर हे काय आहेत? समभुज त्रिकोण आहेत आणि समरूप आहेत। साध्य मध्ये काय येणार? त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर हे आपल्याला साध्य करायचं आहे, ते साध्य मध्ये लिहायचं। आता बघा, दुसरा प्रश्न त्यातला,
पी 70° क्यू 65, तर आर किती? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. मग पी किती आहे? 70. आ क्यू किती आहे? 65. आणि आर शोधायचे, 70 आणि 65 ची बेरीज करा, तर किती येणार? 5 परत 7 आणि 7 13, 135°. म्हणजे ह्या चौकटीत किती येणार? 135. मग आता कोण 180 आला, आता आर पाहिजे असेल तर 180 मधून किती वजा करायचे? 135 वजा करायचे, म्हणजे राहिलेला आर किती असणार आहे? 55°. ते शोधायचं. आता बघा, संगत कोणांच्या जोड्या लिहायच्यात, विक्रम कोणांच्या जोड्या लिहायच्यात आणि अंतर कोणांच्या जोड्या लिहायच्यात, तिन्ही पण पूर्ण करायचं. त्याच्यानंतर बघा, ए बी सी मध्ये ए सी डी हा बाह्य कोण आहे, कोण बी बरोबर 40° ए बरोबर 70° तर ए सी डी किती येतोय ते शोधून काढायचं. बाह्य कोणाचा प्रमेय वापरायचा आणि ती किंमत काय करायची शोधून काढायची. ओके, थँक्यू.